पासून देखून दाखवणार आहे. मी दूध अगोदरच आटायला ठेवलेलं आहे, त्याला 20 मिनिटं आटवायला लागतो दुधाला. एक लिटर दूध होतं, एवढं आटवलं मी बघा. ते मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आणि कंटिन्युअस हलवत राहायचं, आहे ना. बरंच हे झालं घट्ट, असं होईपर्यंत ठेवायचं आहे ना. याला अजून घटपणा येण्यासाठी बदाम पावडर टाकायची. अजून काय काय खायचं? बदाम, ड्राय फ्रुट्स, साखर, विलायची पावडर. एक लिटर दुधाची एवढं घालते. अर्धा होईपर्यंत करायचं आहे ना. एक लिटर दूध असेल तर त्याचा अर्धा लिटर होईपर्यंत त्याला हे करायचं. एवढं टाकायचं पण तुमच्या चवीनुसार बघा तुम्हाला गोड. प्रकारे आपली बासुंदी तयार आहे. आपण सर्विंग करून घेऊयात. अशा प्रकारे आपली बासुंदी तयार आहे. अशी तुम्ही करून बघा घरी. आणि जर तुम्हाला आमची आजची रेसिपी आवडली असेल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशाच एका नवीन रेसिपीसोबत आपण परत भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय बाय. Thank you.